आकाशवाणी नागपूर, अपूर्व मासोदकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रहमान यांना त्यांच्या 100व्या जयंती प्रित्यर्थ आदरांजली वाहिली. बांगलादेशच्या प्रगतीत त्यांच्या कार्याचं फार मोठं योगदान असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटरवरून सांगितलं. देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 125 पोहोचली आहे. राज्यात पहिला रुग्ण दगावल्याचं वृत्त हाती आलंय. मुंबई इथल्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू होते. कोरोना विषाणू संक्रमणावर उपचार करण्याबाबतचं पहिलं मानवी परीक्षण काल अमेरिकेतल्या सिएटल इथं सुरू झालं आहे. 18 ते 55 वर्ष वयोगटातील 45 दृढ व्यक्तींवर 6 आठवडे हे निरीक्षण केलं जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणं या सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनानं उचललेल्या पावलामुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. यादृष्टीनं सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरू ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कोरोना विषाणूचा प्रसार देशात आणि महाराष्ट्रात झपाट्यानं होत असल्यानं आणि सुरक्षेबाबत शासनानं आदेश दिले असल्यानं सामाजिक जबाबदारी म्हणून पुढील आदेशापर्यंत लोकबिरादरी प्रकल्प देश आणि विदेशातील पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहील अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापनानं दिली आहे. कर्नाटकातील गुलबर्गा इथं चंद्रपूर जिल्ह्यातील 17 मुलं शिकायला होतील. या सर्व मुलांची तपासणी करण्यात आली आहे. हे सर्व धोक्याबाहेर असून त्यांना देखील चंद्रपुरात आणण्यात आलं आहे अशी माहिती चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागरिकांनी जलस्रोतांची सक्रियपणे जपणूक करावी असं आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं. नैसर्गिक आणि मानवनिर्मित जलस्रोतांची जपणूक व्हावी याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढवण्याच्या भूमिकेतून राज्यात कालपासून जलजागृती सप्ताह सुरू झाला. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारला आज बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी बहुमत सिद्ध करण्याची लेखी सूचना केली आहे. 22 आमदार बाहेर पडल्यानं मध्य प्रदेशातल्या काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नमस्कार.